हे आहे विक्रमगड तालुक्यातील साधारणतः 800 लोकांची लोकवस्ती असलेलं चिंचपाडा गाव। विशेष म्हणजे याच गावातील भूमिपुत्रांना भूमिहीन करून 1975 साली करोडो रुपये खर्च करून सजण लघु पाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आला। मात्र आजही इथल्या आदिवासींना खड्ड्यातलं गढूळ पाणी प्यावं लागतंय। थोडक्यात धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी अवस्था इथल्या आदिवासींची झाली आहे। 2-3 वर्ष झालीत पण पाणीच नाही देत। नळबिळ पाईप बीप टाकून दिलं त्यांनी, नुसतं ते तिथं अर्धवटच ठेवलंय, कंचाही काम पुरा होत नाही अजिबात। आणि पाणी जसं खाली जाताना बंधाऱ्याचं तसं वाकरत जातात खाडे, त्याचे खाडेतला पाणी पितात आणि बरीच बिमार लोक पडतात। पुरासाठी पण कपडे धुवायला, अंघोळीसाठी, पिण्यासाठी पण तेच पाणी आहे आम्हाला। आता पाणी तुम्ही कुठलं पिता? खड्डे खोदून आम्हाला स्वतः खड्डे खोदायला लागतात, मग पाणी स्वच्छ करून प्यायला लागतं, मग घरी नेऊन गरम पाणी करायला लागतं। या तालुक्यात सध्या एक गाव आणि 28 पाड्यांना पाणी टंचाईची समस्या भेडसावतीये। उन्हाळ्यात जसजसा पुढे सरकतो तस तशी ही आकडेवारी वाढत जाण्याची शक्यता गटविकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा हे याच विक्रमगड मतदारसंघाचे आमदार आहेत। मात्र त्यांना आपल्याच मतदारसंघातल्या जनतेचा आता विसर पडलाय। तर दुसरीकडे आदिवासी विभागाला करोडोंचा स्वतंत्र निधी असताना त्याचा वापर आदिवासींच्या पिण्याच्या पाण्यासाठी का होत नाही असा सवाल विरोधक करतात। इथे जेवढे धरणं बनवली जातात तेवढे धरणातून पाणी कडून मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या शहरांना दिलं जातं, परंतु ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून आदिवासी माणसाला प्राधान्याने डोळ्यासमोर ठेवून जे काही करणं आवश्यक होतं इरिगेशन आणि पिण्याच्या पाण्याच्या संबंधामध्ये, ह्या बाबतीत सरकार पूर्णपणानं अपयशी ठरलेलं आहे असं मला म्हणायचं आहे। आणि गेल्या 2 वर्षात प्रकर्षाने आता ह्या भागातले पालकमंत्री विष्णू सावरा किती जरी बोलत असले आणि किती दावे करत असले तर त्यांचे दावे फोल झालेले आहेत। जिल्ह्यातील सगळ्यात जास्त धरण आणि नद्या याच तालुक्यातील असूनही आदिवासींना हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते। आता सरकारी बाबू आणि आदिवासी विकास मंत्री सावरा याकडे लक्ष देणार का, हीच मागणी ग्रामस्थ करतात। हर्षद पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।